आमच्या अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्स विषयांवरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सर्वांचं स्वागत आहे पूर्वीच्या वर्गांमध्ये आपण ठोस कामांबद्दल थोडेसे शिकलो आहोत आता आपण ठोस कामांसह विविध पर्यायांचा वापर करणार आहोत तर शेवटच्या वर्गात आपल्याला हे कळले आहे की घन कार्यचिन्हावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आपण या प्रकारच्या स्क्रीनने समाप्त करू जर आपण आधीपासूनच मागील सारखे काहीतरी तयार केले असेल जर मला ते उघडायचे असेल तर आपण ओपन पर्याय वापरू शकतो तो भाग क्लिक करा आणि तो उघडा आपल्याला नवीन आरेखन तयार करण्यात रस असल्यास आपल्याला काय करायचे आहे ते पहिला भाग या नवीन पर्यायावर जा म्हणजे डाव्या बटनावर क्लिक करा नंतर ते क्लिक करा मग ठीक आहे मग ती रिक्त स्क्रीन उघडते त्या कोऱ्या स्क्रीनवर आपल्याला टास्क बार सारखे विविध पर्याय आणि वैशिष्ट्य वैशिष्ट्य व्यवस्थापक आणि इतर गोष्टी दिसतात आपल्याला नवीन म्हणून प्रारंभ करावयाचे कोणतेही ड्रॉइंग म्हणजे शिफारस केलेले पटल सुरू होण्याचे सुरुवातीचे पटल आहे तर आपण पुढचे दृश्य शोधून काढल्यावर हे पहिले प्रतल आणि योग्य पटल हे आपले मूळ टू डायमेन्शनल आरेखने नाहीत ती दृश्ये येथे वेगळी आहेत पटल भिन्न आहेत ही पटल फक्त मदतीसाठी आहेत ज्या व्यक्तीस या प्रकारच्या कीवर्ड्स तयार करण्यासाठी मदत करण्यासाठी ठेवली केली गेली आहेत समोरील दृश्य आणि बाजू दृश्याशी यांच्या काहीही संबंध नाही हे फक्त पटलाचे रिप्रेझेंटेशन आहे की ते सुरू करू इच्छित आहे की संदर्भ कोऑर्डिनेट प्रणाली देऊ इच्छिते त्या उद्देशाने आपण ते फक्त वापरतो तर आपल्याला फक्त समोरचे पटल निवडून प्रामुख्याने किंवा सर्व वेळ काय करावे लागेल मग योग्य क्लिक करा ते त्या पटलाला सामान्य बटनासारखे काहीतरी उघडेल जे आपल्याला क्लिक करावे लागेल नंतर वर्किंग स्पेस नेहमीच येत असते त्यामध्ये आपण शेवटच्या वर्गात पाहिले आहे की जर मला एखादी रेषा काढायची असेल तर मी ती अशा प्रकारे काढू शकेन तर स्मार्ट डायनेन्शनला जा आणि त्यास काही वीस युनिट्समध्ये समायोजित करा आणि युनिट आपण नेहमीच वीस मिमीप्रमाणे सावधपणे हाताळतो मग ठीक आहे आपण रेषा आकृती बांधल्या आहेत अशा प्रकारे आणि आम्ही आयताबरोबर गेलो आता स्लॉटसारख्या विशेष वस्तू आहेत आपल्यासारख्या काहीतरी येथे प्लंबर ब्लॉक आहे कदाचित असे कोणतेही यांत्रिक उपकरण जिथे आपल्याला छिद्रे आणि इतर गोष्टी ज्याला आपण स्लॉट म्हणतो त्या प्रकारच्या गोष्टींसह सा पेटासारखे काहीतरी ठेवायचे आहे आणि जर मला सरळ स्लॉट निवडावे लागेल तर मला काय करावे लागेल हे तयार करण्यास आवडेल वस्तूचा आकार स्पष्टपणे तेथे सरळ स्लॉट म्हणून उल्लेख केला आहे तुम्ही पाहता की तुमच्या हाताशी जोडलेल्या रेषा असलेल्या कोपऱ्यातल्या एखाद्या गोष्टीसारखे काहीतरी आहे ते एक निवडा तर पहिली रेषा दुसरी रेषा निवडा म्हणजे ती मध्यभागी तयार होते आता आपला माऊस हलवा तो अशा प्रकारच्या वस्तू तयार करतो पुन्हा प्रथम सरळ स्लॉटवर क्लिक करा कोणतेही बटण दाबून ठेवू नका आपला माऊस फक्त मुक्तपणे हलवा पहिला बिंदू नंतर दुसरा बिंदू क्लिक करा मुक्त हातांना हलवा आता आपला माऊस दुसऱ्या ठिकाणी हलवा हे रुंदी दाखवते की काही प्रकारची जाडी दर्शविते नंतर क्लिक करा मग हे केले जाते तर जर आपण मधून सुटण्यावर दबाव आणत असाल तर वस्तू बांधली गेली आहे आता आपण स्मार्ट डायमेन्शन्स वापरू इच्छित आहे चाळीस युनिट्स सारखे काहीतरी असावे असे तुम्हाला वाटते मिमी क्लिक करा ठीक आहे मग एस्केप नाव क्लिक करा आता मला त्रिज्या समायोजित करायची आहे त्यासाठी मी स्मार्ट डायमेन्शन्स क्लिक करा मग ते निवडा त्यानंतर ते दाखवते त्रिज्या जिथून काढली आहे ते केंद्र म्हणून त्रिजांमध्ये दहा युनिट्स सारखे काहीतरी असू शकते मग ठीक आहे वर क्लिक करा मग दोन्ही बाजूंनी ही एक संमितीय वस्तू नैसर्गिकरित्या त्यासारखीच आहे अशा प्रकारे सरळ स्लॉट तयार करण्याचा हा मार्ग शोधून काढला तुम्हाला कळेल की या कन्स्ट्रक्टिंगचा फायदा काय आहे आरेखन रेषा वापरून आपण समान प्रकारची गोष्ट वापरू शकतो नंतर आर्क आरेखण्याकरिता पुन्हा एक रेषा रेखाटतो आणि आर्क द्वारे समाप्त करू शकतो तसेच आपण करू शकतो हे देखील करू शकतो परंतु एक वस्तू स्ट्रेट फॉरवर्डली सरळ स्लॉट म्हणून उपलब्ध आहे म्हणून आपण ती वापरत आहोत नंतर एस्केप दाबा जेणेकरून आपण नेहमी चाळीस युनिट्स आणि आर्क दहा युनिट सारखे नमूद केलेले परिमाण आता त्याच सरळ स्लॉट मध्ये आता आपण सेंटर पॉइंट सरळ स्लॉट सारखे काहीतरी जात आहोत हे उदाहरण आपण सॉलिड वर्कमध्ये उपलब्ध असलेल्या माऊस आणि विविध पर्यायांचा वापर केल्यावर फक्त पकड मिळवण्यासाठी करत आहोत आता केंद्रबिंदू सरळ स्लॉट निवडा त्यावर क्लिक करा ते प्रथम पर्याय दुसरा पर्याय तृतीय पर्याय यासारख्या भिन्न प्रकारचे पर्याय दाखवेल आता प्रथम एक केंद्रबिंदू निवडा कदाचित मलाही तो तसाच तयार करायचा आहे मग तुमचा माऊस हलवा त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर आपण रिजिड बॉडी लिंक्ससाठी करतो कदाचित चार बार मेकॅनिझम या प्रकारच्या गोष्टी जर मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तयार करायच्या असतील मग या लिंक्स नेहमी उपयुक्त ठरतात जे स्ट्रेट स्लॉट या कीवर उपलब्ध असतात मानक परिमाण आपण आधीच स्मार्ट परिमाण वापरून शिकलो आहोत मी हे नेहमीच समायोजित करू शकतो आता मला आर्क आर्कसोबत काहीतरी पाहिजे आहे मला त्या प्रकारचा दुवा तयार करायचा आहे यांत्रिक दुवा तर मी तीन पॉइंट आर्क स्लॉट प्रथम पॉइंट दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट निवडेन आणि मी कही हालचाल करून इस्केप दाबतो तर आर्कच्या बाजूने आपण हे देखील तयार करू शकतो आपण पुन्हा एकदा करू तीन पॉइंट आर्क स्लॉट निवडू आपण जे काही काढू त्या वस्तूची ही गोष्ट म्हणजे चिन्ह म्हणून दर्शविले आहे कुठेही क्लिक करून पहिल्यांदा बिंदू निवळा क्लिक करा माफ करा केवळ डावे क्लिक करा तिसरे क्लिक नंतर ते हलवा म्हणूनच नेहमी लेफ्ट क्लिक लेफ्ट क्लिक नीट लेफ्ट क्लिक करा योग्यरित्या समायोजित करा ज्यामुळे या प्रकारचे लिंक्स तयार झाले आहेत आता आर्कवर आणखी अन्य एक केंद्र पॉईंट आर्क स्लॉट दिसेल आपल्याला पुन्हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला प्रथम एक केंद्रासारखे कुठेतरी निर्दिष्ट करावे लागेल दुसरे तिसरे नंतर हलवा पुन्हा पुन्हा एस्केप की दाबत रहा तर या केंद्राच्या संदर्भात आपण आर्क तयार केले आहे नंतर रुंदी हलवण्यासाठी आणि त्यावर क्लिक करण्यासाठी तिसऱ्या परिमाणावर जा अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरतो आता मला एखादी रेषा वापरायची असल्यास मी तिथे रेषेवर क्लिक करेन तिथून तिथे क्लिक करेन आता मी तुम्हाला त्यात दुसऱ्या एकासह सामील होऊ इच्छितो मी पुन्हा त्या मुद्द्यावर क्लिक करा त्या मुद्द्यावर क्लिक करा आता मला त्रिकोणासारखे करण्यासाठी होण्यासाठी आणखी एक रेषा वापरू इच्छित आहे मग मी ते एक निवडेन आणि त्यावर क्लिक करेन जेव्हा आपण त्या स्केचमधून बाहेर येऊ इच्छिता स्थानिक स्केच मोड आपण अनेक वेळा एस्केप दाबा हे स्केच मधून बाहेर येण्यासाठी पुरेसे चांगले आहे आपण अद्याप स्केच मोडवर आहोत परंतु त्या स्थानिक स्तरावर जिथे आपण आपली आरेखनातून बाहेर येणार आहात जेणेकरून आपण इतर काही दोन स्मार्ट परिमाण किंवा आयत किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये वापरू शकता आता मला हे आरेखन जतन करायचे नव्हते तर मी ते सरळ क्लिक करू शकतो मला आरेखन जतन करायचे आहे नैसर्गिकरित्या फाईल जतन करावे लागेल म्हणून आता मी भाग एक तयार केला आहे आता मी काय करेन ते आहे भाग दोन अंडरस्कोर डी आरेखन हे देखील नावांसोबत सारखेच आहे वापरलेल्या शिफारस केलेले सर्व वेळ लोअर केस अक्षरे या शब्दांत आपण वापरत असलेल्या कोणत्याही स्पेस न वापरणे चांगले उदाहरणार्थ भाग दोन जागा दोन डी मी तुम्हाला शिफारस करतो कारण ही लक्षात ठेवण्याचा अवकाश थोडी कठीण आहे म्हणून जर तुम्हाला खरोखर करायचे असेल तर काही अवकाश निर्दिष्ट करावी लागेल अंडरस्कोर बटन तर ते दोन्ही भाग दोन आणि दोन डी वस्तूमध्ये सामील होते आणि आपण लोअर केस अक्षरांमध्ये सर्व काही असल्यास याची शिफारस केली जाईल भाग दोन अंडरस्कोर दोन डी लोअर केसमधील सर्व काही सुरू करण्याची चांगली निवड आहे म्हणून जतन करा तर ड्रॉइंग पूर्ण झाले आहे आता मला ते बंद करायचे आहे मी ते नेहमीच बंद करू शकतो आता जर मी ते पुन्हा उघडू इच्छित असेन तर तिथं भाग दोन डी आहे ते उघडा कारण आपण स्केच मोडमधून बाहेर पडतानाचा तो वेळ वाचला आहे पुन्हा आपल्याला ते सेव्ह करावे लागेल आपण ते सेव्ह केले नाही म्हणून आता संपूर्ण ड्रॉइंग हरवले आहे म्हणून स्केच मोड मधून बाहेर येण्यासाठी त्याची नेहमी शिफारस केली जाते तर ड्रॉइंग जतन करा आणि नंतर आपण ते पुन्हा उघडू शकता स्केच मोड मध्ये आपण त्या नंतर सेव्ह केले आपण स्केच मोडमधून बाहेर न जाता आणि सेव्ह न करता थेट दूर आहात जर आपण हे चिन्ह मध्ये क्लिक केले तर ती आपण आधीपासून सेव्ह केलेली अलीकडील आवृत्ती घेते आता आपण ड्रॉइंग बंद करण्याचा प्रयत्न करीत आहात याचा अर्थ असा आहे की काहीही जतन करू नका म्हणून ते सर्व काही पुसून टाकते म्हणून नियमित गोष्टींमध्ये आरेखन जतन करताना एखाद्याने सावगिरी बाळगली पाहिजे स्केच मोडच्या बाहेर नेहमीच ड्रॉइंग सेव्ह करा आता मी नवीन ड्रॉइंगसह प्रारंभ करू इच्छितो म्हणून नवीन भाग ठीक आहे आता कोणत्याही नवीन ड्रॉइंगसाठी आपल्याला पुढे जावे लागेल त्यासाठी नॉर्मल क्लिक करा आता आपण रेषेविषयी शिकणार आहोत आयता कृती सरळ स्लॉटबद्दल शिकलो आहोत आता मी या दोन शीटवर एक वर्तुळ तयार करू इच्छितो तर त्या उद्देशाने मला हे बटणीचे काय करावे लागेल वर्तुळ आता कोणतेही वर्तुळ काढायचे आहे चिन्ह असे म्हणते आपल्याला काहीतरी सेंटर बिंदू सारखे आणि त्रिजा यासारखे काहीतरी निवडावे लागेल तर त्या उद्देशाने आपण काय करणार आहोत आता माझे हात मांसला स्पर्श करत नाहीत परंतु मी त्या वर्तुळाच्या चिन्हावर आधीच क्लिक केले आहे म्हणून तरीही ते वर देखरेख ठेवत आहे आता मला काय करायचे आहे एका बिंदूवर लेफ्ट क्लिक करा त्यामुळे केंद्र निवडले गेले आहे आता तुमचे वर्तुळ इतर ठिकाणी हलवा याचा अर्थ आपण त्रिज्या निर्दिष्ट करत आहोत त्यावर क्लिक करा आता आले वर्तुळ पूर्ण झाले आहे परंतु तरीही तुमचा माऊस जर तुम्ही फिरत असाल तर अजूनही या वर्तुळ मोडमध्ये आहे याचा अर्थ मला आणखी एक वर्तुळ बनवायचे आहे उदाहरणार्थ हा बिंदू वापरून मी आणखी एक तयार करू इच्छितो मी अजूनही वापरू शकतो मला वर्तुळ मोडमधून बाहेर पडायचे आहे मग दोनदा एस्केप दाबा एकदा आपण दाबल्यानंतर आपण त्या वर्तुळ मोडच्या बाहेर आहात आता मला हे आकडे पुन्हा जुळवण्यासाठी स्मार्ट परिमाण वापरायचे आहेत म्हणून स्मार्ट आकारमान निवडा त्या वर्तुळावर क्लिक करा मग ते त्या वर्तुळाच्या व्यासासारखा काहीतरी दाखवते जर तुम्हाला आपल्या आधीच्या व्याख्यानांतून आठवत असेल जेव्हा आपण व्यासासारख्या काहीतरी वापरतो तेव्हा प्रतीक हाय चित्रात येतो आणि समान चिन्ह सॉफ्टवेअरवरील समान शब्दावली देखील आपण पाहत असतो आता मला अंतर्गत व्यास द्यायचे आहे म्हणून त्या उद्देशाने आपल्या आधीच्या व्याख्यानात आपण जे काही शिकलो ते मी करणार आहे आपण या प्रकारचे परिमाण देऊ नये जिथे आपला बाण इतर वर्तुळाला स्पर्श करणार आहे आणि तो ड्रॉइंग सह अनावश्यकपणे अस्पष्टता उत्पन्न करेल म्हणून त्या उद्देशाने आपल्याला आपला माऊस काळजीपूर्वक हलवावा लागेल जेणेकरून योग्य व्यासाची आपण निवडू शकता आणि त्यावर क्लिक करा आता आपल्याकडे पंचाहत्तर मिलीमीटर mm। सारखे काहीतरी देऊ इच्छित आहे जेणेकरून आपण पंचाहत्तर मिलीमीटर वापरत आहोत ठीक मग एस्केप दाबा म्हणजे तुमचे वर्तुळ पंचाहत्तर मिलीमीटरचे असेल आता इतर वर्तुळे मला समायोजित करायचे आहे म्हणून स्मार्ट परिमाणावर क्लिक केले मी अंतर्गत देऊ इच्छित असलेल्यांना कारण आता परिमाणाच्या बाबतीत संदिग्धतेचे वातावरण आहे म्हणून मी त्या हेतूने त्यामधून बाहेर जाऊ इच्छितो त्या उद्देशाने मला आपला माऊस त्या ड्रॉइंगतून हलवावा लागेल कोणत्याही बटना वर क्लिक करू नका फक्त आपला माउस हलवा आता जर मी त्याची लांबी आरेखित केली तर ते फक्त एक प्रकारचे बाण दर्शविते जर मी या दिशेने आलो तर ते या मार्गाने व्यास दाखवते जिथे मी नेहमी पंचवीस युनिट सारखे काहीतरी देऊ शकतो आणि क्लिक करा ठीक आहे मग एस्केप बटन दाबा हा मार्ग आहे की आपण केंद्र तळाच्या वर्तुळांचा वापर करून डायमेन्शनिंग देऊ शकतो आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे पाहूया त्याच वर्तुळात परिमितीच्या वर्तुळाप्रमाणे काहीतरी आहे आपण त्या परिमितीच्या वर्तुळावर क्लिक करू आणि काय करीत आहे ते पाहू जर आपण पाहत असाल डाव्या बाजूला पहिल्या दोन गोष्टी आहेत जसे की एक केंद्र आणि त्रिज्या आहे दुसरी एक म्हणजे काही तीन बिंदू आहेत ज्या भोवती हे वर्तुळ जात आहे तर आपण तीन भिन्न बिंदू निवडा ज्याभोवती आम्ही एक वर्तुळ तयार करणार आहोत मॅन्युअल ड्रॉइंगमध्ये मध्ये आपल्याकडे टँजेंट्स आणि इतर गोष्टी वापरून तीन बिंदू वर्तुळ तयार करण्याची एक विशेष पद्धत आहे परंतु येथे सॉफ्टवेअर प्रत्यक्षात लेन्स आहेत की या डेटा बिंदू कमी करून भिन्न प्रकारच्या त्याभोवती वर्तुळ प्रयत्न करतात आपण सरफेस मॉडेलिंग बद्दल काहीतरी शिकलो आहोत जसे आपण वक्र मॉडेलिंग बद्दल काहीतरी शिकलो आहे म्हणून आता आपण तीन भिन्न डेटा बिंदू उचलत आहोत हे संपूर्ण वर्ग अधिक वायगृहित धरून एक करण्याचा प्रयत्न करा वजा बी संपूर्ण वर्ग सी वर्ग बरोबर आहे त्या आधारे ए बी सी तीन वेगवेगळ्या बिंदूंसाठी ते ऑप्टिमाइज आणि त्या वर्तुळाचे केंद्र काय असावे हे प्रदान करते तिथ नेमके वर्तुळ सुरू करावे लागेल मॅन्युअल ड्रॉइंग मध्ये आपण भूमितीय प्रक्रिया तयार करणार आहोत ती, हो ती आरेखण्यासाठी परंतु मी सॉफ्टवेअर पातळीवर जे करण्याचा प्रयत्न करीत आहे ती म्हणजे जे सरळ उच्च गणितीय कार्य कमी करा ए बी सी मुले काय असावीत यावर आधारित ही संपूर्ण समीकरणे अशा प्रकारे बहुतेक सॉफ्टवेअर कार्य करते आता आपण ती अंतर्गत रचना वापरत आहोत आपल्याला माहित नसले तरी जे काय घडत आहे ते मिळवा पण ते बॅक ला कारण एक व्यावसायिक अभियंता केवळ पर्यायांवर क्लिक करेल ते काढण्याचा प्रयत्न करा परंतु सॉफ्टवेअरच्या शेवटी ते काय करते ते हे आहे हे गणितीय कार्य कर्व योग्य करण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करते मग आपण पुन्हा च्या दृष्टीने मिळवू आता आपण त्या परिमितीच्या वर्तुळाची निवड करीत आहोत तीन बिंदूंना पहिला बिंदू नंतर दुसरा बिंदू निवडणे आवश्यक आहे मला येथे कुठेतरी तिसरा बिंदू घ्यायचा आहे नंतर एस्केप दाबा कारण जेव्हा मी पहिल्यांदा बिंदू निवडतो दुसरा बिंदू तिसरा बिंदू मला त्रिज्या अशी काय असावी यावर काही नियंत्रण नसते मी हे नियंत्रित करू शकत नाही केंद्र काय असावे हे मी नियंत्रित करू शकत नाही कारण त्या मॅथमॅटिकल चौकटीतून हे आउटपुट बाहेर यायचे आहे तर आपले सॉफ्टवेअर असे करते की सरळ आपल्याला वर्तुळाचे केंद्र कोठे असावे हे देते आणि ती त्रिज्या किती असावी हे देते आता मला खरोखर ही वस्तू हवी आहे कदाचित स्मार्ट परिमाण वापरून थोडेसे मोठे किंवा लहान हे खरोखर त्याची काळजी घेते की नाही ते पाहूया तर मी स्मार्ट परिमाण काय करेन जेव्हा मी ते निवडतो तेव्हा ते मला ताबडतोब व्यास दर्शवितो याचा अर्थ असा आहे की जरी मी तीन बिंदू वर्तुळ काढता हे असे म्हणत आहे की हे केंद्र बनणे आवश्यक आहे जे आता त्या दिशेने जात आहे जर मी या पहिल्या आघाडीला समायोजित करणार आहे तर ते या परिमाणावर घेणे आवश्यक आहे परंतु खरोखर परिमाणे काळजी घेतात का नाही हे पाहू मला चव्वेचाळीस युनिट्सची आवश्यकता नाही परंतु वीस युनिट्स सारखी काहीतरी मला खरोखर निर्दिष्ट करायचे आहे तर मी वीस युनिट्स निर्दिष्ट केल्यास ते समायोजित केले जाईल आता ते तीन बिंदू यापुढे तीन बिंदू नाहीत परंतु हे काय केले आहे ते आहे केंद्र निश्चित करण्यासाठी समीकरणे ऑप्टिमाइज करा आता एकदा केंद्र त्या कोणत्याही बिंदूपासून आरेखले गेले की आपण एक वर्तुळ काढणार आहात आता त्यावरून आपल्याला अतिरिक्त अडचण ठेवायची नाही मला हे वर्तुळ नको आहे परंतु परिमाणाचे वीस युनिट असल्याचे मानले जाईल मग स्वाभाविकच सॉफ्टवेअर करते कारण आता आपण पुन्हा आपले मत बदलत आहात म्हणून ते केंद्र ठेवा मी हे वर्तुळ वीस युनिट वीस व्यासापर्यंत समायोजित करणार आहे तर ते अनकन्स्ट्रक्टेड आहे आपण मॅन्युअल स्तरावर तीन बिंदू वर्तुळ कसे आरेखले हे आपण कसे आठवू इच्छिता त्या बिंदूंमधून आपण कमान शोधण्याचा आणि कन्स्ट्रक्ट सेक्टर्स काढण्याचा प्रयत्न करतो आणि सामान्यपणे काढतो जिथे हे सामान्य छेदत आहेत मग आम्ही केंद्र शोधू जे भौमितीय प्रतिनिधित्व आहे परंतु गणितीय स्तरावर आहे हे 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 वेगळ्या प्रकारे कार्य करते जेव्हा आपण सॉफ्टवेअर वापरत असाल तेव्हा आपण हाताने ड्रॉइंग द्वारे भौमितिक कन्स्ट्रक्शन कसे केले हे तपासा आणि हे सॉफ्टवेअर खरोखर कसे कार्य करते हे तपासा हे चित्र आणि गणिती कार्य तयार करण्याच्या दोन्ही भूमितीय मार्गांच्या दृष्टीने एक झलक देते जे ते तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते साध्या भूमितीऐवजी कोऑर्डिनेट भूमितीसारखे आहे आणि समन्वयावर अधिक आधारित आहे छान आता आपण आर्कचा फक्त एक भाग तयार करू इच्छितो संपूर्ण वर्तुळ जेणेकरून सॉलिड वर्क्समध्येही हा पर्याय उपलब्ध होईल तर केंद्र बिंदू आर्क प्रथम एक केंद्रबिंदू आर्क निवडा तर सर्वप्रथम मला केंद्रबिंदू निवडावा लागेल काही ठिकाणी जा आर्क क्लिक करा मला तिथून हवं आहे की मी खरोखर कन्स्ट्रक्ट करू इच्छितो म्हणून मी हा माऊस वापरण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे जिथे मी खरोखर पुढे जात आहे आणि त्या भागावर क्लिक करेन जे त्या पातळीपर्यंत कमान तयार करते आपण पुन्हा एकदा करू केंद्रबिंदू आर्क प्रथम एक आता दुसरे उचलले आहे आता मी घड्याळाच्या दिशेने माझा माऊस हलवित आहे नंतर पर्यायावर क्लिक करा मग ते तयार करते म्हणून ज्या दिशेने आपण पुढे जात आहोत ते कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत आता आपण त्याच आर्कसाठी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाऊ ए आर सी प्रथम बिंदू अर्क आता मला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचे आहे जर मी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचे असेल तर आपली जीव आय नेहमी असे म्हणते की आपण प्रथम बिंदू निवडावा परंतु आपण घड्याळाच्या दिशेने बिंदू देऊ इच्छित आहात तर ते काय करते ते नेहमीच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाते एकत्रितपणे वर्तुळ पूर्ण करा म्हणून आपण आर्कच्या निर्णयाच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे कोणत्या पातळीवर जायचे तुम्हाला खरोखर जायचे आहे जरी आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशे दिशेने जाऊ इच्छित असला तरी पण आपली कमा नेहमीच दिशेने जात असते मग झाले मग एस्केप दाबा आता मी खरोखर आर्क रेडियस बदलू इच्छित आहे पुन्हा आपले स्मार्ट परिमाण तिथे जाण्यासाठी आश्चर्यकारक आहे सारख्या एखाद्या गोष्टीसाठी या बऱ्याच युनिट्स समायोजित करा आता मला दहा सारखे काहीतरी पाहिजे आहे युनिट नेहमीच मिमी असतो आपण मिमी जात आहो ठीक आहे मग एआरसी केले जाईल आता आपण रेषा सारख्या संयोजनाचा प्रयत्न करूया मी आरेखित करू इच्छितो ज्यावर मला आर्क बनवायचे आहे आता मी ऑनलाईन असल्यामुळे मला त्यातून बाहेर पडायचे आहे की मला काय करावे लागेल त्यातून एस्केप दाबा आपण त्या रेषा मोडच्या बाहेर आहोत आता रेषा मी त्याला काही पन्नास युनिटस समायोजित करेन ठीक केले आता मी एक आर्क केंद्रबिंदू कंस मला काढायचे आहे हे कदाचित केंद्रबिंदू असू शकेल मला केंद्र निवडायचे आहे प्रथम बिंदू मी निवडलेला मी त्यात सामील होऊ इच्छित आहे नंतर बाहेर पडण्यासाठी एस्कोप एंटर करा म्हणून मी त्या संपूर्ण एकशे ऐंशी अंशात ही कमान तयार करू शकतो त्याचप्रमाणे मी एकापेक्षा अधिक वस्तू वस्तू वापरू इच्छितो अशी रेषा मला रेखांकित करायला आवडेल कधीकही आपण हे पर्याय पाहू शकतो की आपण नव्वद अंश रेषा आहे की नाही हे देखील पाहू शकतो किंवा एस्केप मोड नाही आता मला त्या अभोवती वर्तुळ काढायचे आहे मी वर्तुळ काढू इच्छित आहे कदाचित त्या वर्तुळाचे केंद्र हा मुद्दा आहे मी फक्त पुढे जातो दुसरं पूर्ण करतो तर कोणतीही अतिरिक्त सामग्री जर मला एकापेक्षा जास्त वापरायचे असेल तर मी कस्ट्र करू शकतो आता मला रस नाही मग मी नेहमीच ट्रिम घटक वापरू शकतो हा ट्रिम घटक कसा वापरायचा हे आपण लवकरच पाहू कारण या वर्तुळाकडे ते आहे मी रेषा सारख्या काहीतरी काढले आहे मला एकतर त्या रेषेचा हा खालचा भाग किंवा त्या रेषेचा वरचा भाग काढायचा आहे त्या उद्देशाने जर मी फक्त ती रेषा सरळ क्लिक केली तर ती हटवा ती संपूर्ण रेषा हटवा त्याऐवजी आपल्याकडे ट्रीम घटकांसारखे काही आहे कात्रीसारखी काहीतरी आहे त्यावर क्लिक करा मग ते आपल्याला बरेच संवाद बॉक्स दर्शविते काहीतरी असे तिथे पॉवर ट्रीम कॉर्नर ट्रीम आतून ट्रीम बाहेरून ट्रिम ट्रीम ट्रीम बंद करण्यासाठी अशा प्रकारचे पर्याय नेहमीच तेथे असता हे कसे वापरायचे याचा आपण सराव केला पाहिजे म्हणून उदाहरणार्थ मी पॉवर ट्रीम पॉवर ट्रीम निवडू या अर्थाने खरोखर शक्तिशाली आहे आपण विशिष्ट रेषेवर स्वाईप करा हे फक्त त्वरित त्या रेषा काढून टाकते आपण त्या पॉवर रेषेवर क्लिक करू नंतर त्या बटणावर क्लिक करा त्या रेषेवर ड्रॅग करा ती रेषा काढून टाकते चला पुन्हा एकदा करू मला येथून एक रेषा आरेखित करायची आहे ते येथ पर्यंत मला काय करायचे आहे ते मी मी त्या वर्तुळाच्या बाहेरील भाग काढून टाकू इच्छित आहे त्या उद्देशाने मी काय करणार आहे ट्रिम घटक वापरा पॉवर ट्रिम निवडा काळजीपूर्वक वापरा आपल्या डाव्या बटनास ठेवा होल्डवर क्लिक करा आणि आपला माउस त्या रेषेसह हलवा नंतर आपले माऊस बटन सोडा एकदा आपण केले की ती रेषा काढली जाईल चला इतर रेषासाठी समान गोष्ट वापरू दुसरी रेषा आपण काय वापरणार आहोत आता आपल्याकडे हा बिंदू आहे हा बिंदू कदाचित मला येथे वक्राचा हा भाग काढून टाकायचा आहे त्या उद्देशाने पुन्हा ट्रीम घटक पॉवर ट्रीम आता मी काहीही हलवणार नाही आता डावीकडे क्लिक करणार नाही त्या बटनावर क्लिक करा आणि त्या रेषेवर जा आता आपले माऊस बटन सोडा एकदा आपण जे काही छेदता ते तिथे आहे ते भाग काढले जातील त्याचप्रमाणे पॉवर ट्रीम आता आपल्याला हा खालचा भाग काढून टाकायचा आहे त्या उद्देशाने डाव्या बटनावर क्लिक करा त्या रेषेसह हलवा म्हणून माझ्याकडे ती वस्तू इतकी आहे विशिष्ट भौमितिक गोष्टी तयार करीत असूनही मी यापैकी काही ओळी काढून टाकू इच्छित आहे मी या पॉवर बटनाचा वापर करू शकतो पॉवर ट्रिम बटनाचा वापर खरोखर त्या भागाला काढून टाकण्यासाठी इतरांवर क्लिक करा पुढील वर्गात आम्ही घन कामांवर उपलब्ध असलेल्या अधिक पर्यायांबद्दल शिकू आपले खूप आभार